नमस्कार मी संजना अॅग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूयात महत्वाच्या बातम्या कापूस भावात काहीसे चढ उतार मका बाजारातील सुधारणा टिकून आले दरातील तेजी कायम लाल मिरचीला दराचा ठसका आणि सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे देशात ही सोयाबीनचा भाव हंगामातील निच्चांकी पातळी दरम्यान कायम आहे सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतारी दिसून येतात मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय देशातील सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे पाहुयात बुलेटिनच्या शेवटी आता पाहूयात सविस्तर बातम्या सरकी तेल आणि सरकी पेंटचे भाव दबावात आहेत सोबतच सुतालाही वाढलेल्या भावाला उठाव मिळत नाही आहे त्यामुळे कापूस दरावर दबाव आहे कापसाचे भाव आजही प्रति क्विंटल सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपयांवर आहेत बाजार समित्यांमध्ये दरात आठवड्याभरात क्विंटल मागे शंभर रुपयांची चढ उतार आहे पण भाव पातळी मागील काही दिवसांपासून कायम आहे कापसाचे भाव आणखी काही दिवस याच पातळीच्या दरम्यान दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील मक्याची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा पाहायला मिळते मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात मक्याच्या दरात वाढ झाली मक्याचे भाव एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान खरीपातील मका लागवड पिछाडीवर आहे तर पुढील काळात पाऊसमान कसे राहते यावर खरीपातील तसेच रब्बीतील मका उत्पादन अवलंबून आहे त्यामुळे पुढील काळात पाऊसमान कमी राहिल्यास दरात आणखी सुधारणा दिसू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात आल्याचे भाव तेजीत आहेत आल्याचे उत्पादन चालू हंगामात कमी झाले परिणामी बाजारातील आवकही कमी झाली असून दरात वाढ झाली आल्याचे भाव केरळमध्ये अधिक दिसतात सर्वात कमी सरासरी भावपातळी उत्तर प्रदेशातील बाजारात आहे महाराष्ट्रातील भाव अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान आल्याचे भाव चालू हंगामात तेजीतच चा राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय देशात सध्या लाल मिरचीचे भाव तेजीत आहेत यंदा देशातील लाल मिरची उत्पादनात मोठी घट झाल्याचं शेतकरी सांगतात तर मागणी मात्र टिकून आहे देशातून लाल मिरचीची निर्यातही सुरू आहे यामुळे दरवाढीला आधार मिळतोय सध्या लाल मिरचीचे भाव व्हरायटीनुसार पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान लाल मिरचीचे भाव पुढील काळातही टिकून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी सोयाबीनचा अमेरिकेत पावसाचा खंड पडल्याने जून महिन्यात सोयाबीन आणि सोयाबीनमध्ये तेजी आली होती पण जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्यात अमेरिकेतील जवळपास सर्व भागात पाऊस झाला यामुळे बाजारावर याचा परिणाम पाहायला मिळतोय हेच फंड सोयाबीनमधून बाहेर पडले तसेच नफेखोरीसाठी सोयाबीनमध्ये तेजी आणली गेली होती असं काही जणांचं म्हणणं आहे आज सीबोटवर सोयाबीनचे वायदे जवळपास दीड टक्क्याने वाढून तेरा पूर्णांक पासष्ट डॉलरवर पोहोचले तर सोयाबीनच्या वायद्यांनी तीनशे शहाण्णव डॉलरचा टप्पा गाठला सोयाबीनच्या वायद्यांमध्ये दोन टक्क्यांनी सुधारणा दिसली देशातील बाजारावर मात्र दबाव कायम आहे देशातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून सोयाबीन दबावात आहे सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा दर मिळतोय देशातील बाजारात सोयाबीन तेलाचे भाव दबावात आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि अर्जेंटिनातून स्वस्त सोयाबीन निर्यात होते याचा दबाव भारतीय सोयाबीन बाजारावर होताना दिसतोय सोयाबीन बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर दिसतोय पुढील काळात सोयाबीनचा बाजार सध्या भावपातळी दरम्यान राहू शकतो तसेच दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार ही दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला या बातमीसोबत इथेच थांबया अशाच बातम्यांसाठी अपडेटसाठी ॲग्रोनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा